नमस्कार, मी बापट गुरुजी सादर करतोय कहाणी हरितालिकेची। एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती। पार्वतीनं शंकरांना विचारलं, महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणतं? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा। मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा। तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्व व्रतात श्रेष्ठ आहे ते मी तुला सांगतो। तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस, ते व्रत ऐक। हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं। ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो। तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस। 64 वर्ष झाडाची पिकली पानं खाऊन होतीस। थंडी, ऊन, पाऊस हे तीनही ऋतू दुःख सहन केलंस। हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झालं आणि अशी कन्या कोणाला द्यावी अशी चिंता त्यांना पडली। इतक्यात तिथे नारदमुनी आले। हिमालयाने त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं। तेव्हा नारदमुनी म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी, तो तिचा योग्य नवरा आहे, त्यानेच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवलं आहे, असं म्हणून मी इथे आलो आहे। हिमालयाला मोठा आनंद झाला, त्यांनी नारदमुनींचे आभार मानले। नंतर नारदमुनी तेथून निघून विष्णूकडे गेले। नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितली, ती गोष्ट तुला रुचली नाही, तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं। तेव्हा तू सांगितलंस, महादेवा वाचून मला दुसरा पती करायचा नाही असा माझा निश्चय आहे, असं असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे, ह्याला काय उपाय करावा? मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं। तिथे गेल्यावर एक नदी तुझ्या दृष्टीस पडली, जवळच एक गुहा आढळली, त्या गुहेत जाऊन तू उपास केलास, तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापन केलंस, त्याची पूजा केलीस। तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता। रात्री जागरण करून माझी सेवा केलीस, त्या पुण्यानं इथलं माझं आसन हललं। नंतर मी तिथे आलो, तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितले। तू म्हणालीस, तुम्ही माझे पती व्हावे ह्याशिवाय दुसरी इच्छा नाही। नंतर ती गोष्ट मी मान्य केली। पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस, मैत्रिणींसह त्याचं पारण केलंस। इतक्यात तुझे वडील तिथे आले, त्यांनी तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं। मग तू सर्व हकीकत सांगितलीस, पुढं त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिलं, तुला घेऊन घरी गेले, मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली, अशी ह्या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली। ह्यालाच हरितालिका व्रत असं म्हणतात। ह्याचा विधी कसा आहे ते आता पाहू। ज्या ठिकाणी हे व्रत करावयाचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं, पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं, षोडशोपचाराने त्याची पूजा करावी, मनोभावे त्याची प्रार्थना करावी, नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं। ह्या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो, साता जन्माचं पातक नाहीसं होतं, राज्य मिळतं, स्त्रियांचं सौभाग्य वाढतं। ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर 7 जन्म वंध्या होतात, दरिद्र येतं, पुत्रशोक होतो। कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावं, दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करावी आणि ह्या व्रताचं विसर्जन करावं। ही 60 उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवा ब्राह्मणाचे द्वारे गायीची गोठी पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण। कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्र माथा भ्रुकुटी झळाळी कारुण्य सिंधु भव दुःख हारी तुझ वीण शंभो मज कोण तारी।